औरंगाबाद शहर में आ रहने वालों का स्वैब कंपलसरी कर दिया गया है। महानगर पालिका की जो टीम है पूरी तरीके से यहाँ तैयार है और हर औरंगाबाद में दाखिल होने वाले का स्वैब टेस्ट किया जा रहा है। स्वैब टेस्ट होने के बाद 15 मिनट में इनकी रिपोर्ट दी जा रही है। रिपोर्ट आने के बाद फिर शहर में एंट्री दी जा रही है। अभी हम नगर नाका पे यहाँ के डॉक्टर कोमल नरवड़े से बात करेंगे जो यहाँ सभी का स्वैब टेस्ट कर रही है। गुड मॉर्निंग एवरीवन, मी डॉक्टर कोमल। आम्ही ह्या नगर नाक्याच्या स्पॉटवर आम्ही इथे आलेल्या मुंबई नाशिक हायवेवरून आम्ही प्रत्येक रुग्णांची कोरोना टेस्ट करून त्यांना क्वारंटाईन केलं जातं। त्यांना फर्दर मॅनेजमेंटसाठी आम्ही सिव्हिल हॉस्पिटल औरंगाबाद इथे पाठवतो आणि ते ज्यांच्या रुग्णांसोबत जे कोणी पेशंट असतील त्यांचे नातेवाईक त्यांना क्वारंटाईन करून त्यांचे पण इथे टेस्ट केला जाते। ह्या दिवसामध्ये थोडं जास्तच कोरोनाचे पेशंट औरंगाबाद शहरामध्ये वाढल्याचं निदर्शनास येत आहे। तरी त्यापरीने आम्ही आमचे सहकारी आम्ही यासाठी तत्पर क्षमतेने आम्ही आमच्या पलीकडून आम्ही काम करत आहोत। त्यासाठी मी सर्व टीम नगर नाक्याचे आभार मानते। नगर नाक्याहून डॉक्टर कोमल नरवाडे औरंगाबाद। आतापर्यंत आम्ही सकाळच्या ह्या मॉर्निंग शिफ्टमध्ये आम्ही ज्या 35 पेशंटचं नोंदणी झालेली आहे त्यामधून आतापर्यंत 2 पॉझिटिव्ह पेशंट आलेले आहेत आणि आम्ही त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला औरंगाबादला शिफ्ट करतो आहे। तिथे ती बस थांबलेली आहे आणि आमचे कर्मचारी सफाई कर्मचारी वॉर्ड एंट्री बॉय लॅब टेक्निशियन टास्क फोर्स मोहिन भैया मी डॉक्टर कोमल नरवाडे आणि आमचे सहकारी यासाठी तत्पर क्षमतेने काम करण्यास इथे तयार आहेत। अप्रॉक्सिमेटली रोज इथे दिवसभरातून 10 ते 12 कमीत कमी पॉझिटिव्ह पेशंट मिळतात आणि त्यांच्यासोबत असलेले इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केल्या जातात। त्यांची संख्या एक RT-PCR म्हणून एक टेस्ट आहे, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस पॉलिमरेज चेन रिॲक्शन, ती करून आम्ही त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करून त्यांचा पण रिपोर्ट आम्ही 3-4 दिवसामध्ये देतो। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।